नमस्कार, लाईफ डायरीज बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा सहज असा एक व्लॉग बनवणार आहे, कारण आजचा जो प्रोग्राम आहे तो म्हणजे आता अभय बनवतं किचनमध्ये कांदा भजी. तर तुम्हाला ना मी दाखवते तो कांदा भजी कशी बनवतो. मागच्या वेळेस त्याने एकदा बनवलेली, खूप छान झाली होती. आज त्याचा मूड आला की मी आज कांदा भजी बनवतो, म्हणून मी त्याला सांगितलं की हा नक्की बनव, आम्हाला पण खायची आहे. आणि खायची इच्छा झाली कांदा भजी. तर चला पाहूयात अभय कसा कांदा भजी बनवतो आहे ते. मी काय करतो माहितीये, आज मी कांदा भजी बनवतोय. मागच्या वेळेला मी एकदा बनवलेली आणि आज सेकंड ट्राय आहे माझा. तर पूर्णपणे मला मदत होणार आहे अक्षताची, आणि ती कसं सांगेल मी तसं याच्यात टाकणार आहे जे काय इन्ग्रेडियंट्स आहे ते. तर बघूया कशी होते माझ्या हातून आज कांदा भजी. कांदा उभा कापलाय आणि त्याला थोडस सुट्टा करतोय. आता मी त्याच्यामध्ये, आता तू सांग आता काय करू. मी पहिलं काय टाकायचं, अगोदर तू बनवलेलास ना, पण अगोदर बनवलेली कांदा भजी. हा अगोदर बनवलेली आहे. मी आता याच्यात मीठ टाकते थोडं. मीठ कशासाठी? ते थोडं चांगलं मुरतं याच्यामध्ये. आता माझी सुरुवात इकडे मीठ कुठे आहे याच्यावरून. मीठ बाहेर आहे. मला मीठ मिळालं आहे. फ्रेंड्स, मी पण येते कांदा भजी खायला. तुझ्या बाजूला का? हा, म्हणजे बघ तुझ्या अंदाजाने टाक, कारण कांद्याला आपल्याला वेगळं पाणी टाकायचं नाहीये. जेव्हा आता आपण मीठ कांद्यामध्ये मीठ टाकून ठेवू ना, तेव्हा तेच पाणी कांद्याला सुटणार आहे. आणि मग त्याच पाण्यामध्ये आपण जेवढं पीठ बसेल तेवढंच आपण बेसन पीठ घालणार आहोत. खूप छान टेस्टी अशी कांदा भजी करतो, म्हणून आज खूप छान असते माझ्या हातून. एकदा बनवलेली खूप आवडलेली. आता मी चांगला हा मिक्स करतोय. थोडा वेळ 15 मिनिटं ठेवून दे, 10-1 मिनिटं, 5 मिनिटं तरी, म्हणजे पाणी सुटेल त्याला. कारण याच्यामध्ये आपण पाणी घालत नाही पीठ भिजवताना, भजीचं पीठ भिजवताना. चला, आता मेन काम असतं आपलं साफसफाई. तर हे सगळं करताना साफसफाई पण मेंटेन करावी लागते. तर आता करतोय. इथे चाललं आहे पिल्लूचा अभ्यास. हे बघा, कारण 10 तारखेला एक्झाम आहे, म्हणून स्ट्रिक्टली मी तिला सांगितलं आहे अभ्यास कर. आता तिचा अभ्यास चालू आहे. आता अभय घालणार आहे यामध्ये इन्ग्रेडियंट्स. तर आता काय करून ठेवले, याच्यामध्ये मीठ टाकून एक 10 मिनिटं ठेवलेलं होतं, त्याला पाणी सुटतं आपोआप. काय जादू आहे ना, ओले दिसतात ते बघा आता. कारण भजी तिखट झाली तर मजा येते अजून. तर माझ्या याच्याप्रमाणे टाकतो माहित नाही, कारण माहित नाही तिखट झालं तर प्रॉब्लेम. थोडी हळद टाकतो, अर्धा चमचा हळद टाकले. हे जिरा पुडे आणि धने पुडे तिने एक थोडेसेच टाकणार आहे मी एक चमच्यावर. आता भजी कशी जे असतात बेसनाची, ठीक आहे. मग बेसन कधी कधी काही लोकांना आहे ना थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणजे काय बोलतात ते बाधतं. हा, तसं होतं. मग ते होऊ नये म्हणून याच्यामध्ये थोडासा आपण ओवा टाकणार आहोत. आणि ओवा चांगला असा क्रश करून टाकायचा असतो. मी हे बघितलंय, अक्षताकडूनच शिकलोय. म्हणजे कसं त्याचा फ्लेवर पण येतो, फ्लेवर पण येतो भजीमध्ये, पावडर टाईप पण होते. आणि चण्याचं पीठ जे असतं ते बाधक पण नाही. काय करूया, म्हणजे थोडस हलक्या याच्यात म्हणजे तेल तापलं जाईल त्याच्यामध्ये. वही चांगले. हा हा, तर ऍक्च्युली कसं मला तेल कमी लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये, पण आता भजी तेलाचीच असतात त्याच्यामुळे मी याच्यात आता काय कॉम्प्रोमाइज नाही करत. थोडस अजून करू का, भजी तरी डीप झाले पाहिजेत व्यवस्थित, त्याशिवाय क्रिस्पी कशी होणार. आता याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकतोय थोडं थोडं, कारण कसं आहे एकदम टाकलं तर थोडस काय त्याच्या हे पण होऊ शकतं, गुठळ्या होऊ शकतं.
आणि मग ते खायला बरोबर लागणार नाही म्हणून मी आता आपण इथे कांद्याची खेकडा भजी बनवणार आहोत. तर खेकडा भजीसाठी त्या म्हणजे कांद्याला जे पाणी सुटलंय ना त्या पाण्यात जेवढं बसेल तेवढं पीठ आपण टाकणार आहोत. बाहेरचं आपण खातो आता ऑइल कसं असं माहित नाही पण आपण घरी खातो हे आपल्याला माहिती आहे बघा आता पिवळं एकदम पिवळं ऑइल आहे. बाहेरचं आपण ऑइल खातो ते कसं ऑइल आपण थोडस काळं असतं युज्ड असतं त्याच्यामुळे ते थोडस एक टेन्शन असतं की किती आपल्याला हाय कॅलरीज मिळतात त्याच्याने किती फॅट खातोय आपण हे ऍक्च्युअली माहित नाही पण याच्यामधून आपल्याला ऍटलिस्ट माहिती पडते की हे आपलं घरचंच आहे. बाइंडिंग येईल इतपत आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं. आता हे बघा मी चांगलं मिक्स केलंय पीठ टाकून टाकून आणि आता त्याच पाण्यामध्ये जो कांद्याला पाणी सुटलेलं ना त्याच पाण्यामध्ये असं असं थोडस चिकट असं वाटतंय गोळ्यासारखं. ठीक आहे म्हणजे आपली कशी भजी चांगली अशी जाड अशी पडते आणि हे सगळं तुम्ही अंदाजानेच करायचंय. तर आता हे बघा माझे हात चिकट आहेत ऍक्च्युली असं करायला पाहिजे. ठीक आहे थोडस एक टाकून बघतो तेल खूपच तापलेलं आहे. छान मस्त आहे बसतात मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी. मम्मा कांदा भजी वर लिंबू टाकून टाकू शकतो? हो पण अशी पण छान लागते कांदा भजी. बघा तुम्ही पाहू शकता मस्त खेकडा कांदा भजी तयार होत आहे. खायला 2 मिनिटं लागते पण बनवायला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सोबत लेडीज कशा करतात रोज स्वयंपाक हा आणि किती सारं डोक्यात असतं. आता भरपूर गोष्टी नव्याने करणं हे असं करायचं हे असं करायचं. मीडियम फ्लेम केलेली आहे एकदम पण बारीक करायची नाहीतर बारीक जर केलं ना तर तेल थोडस गार व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये जे कांदे आहेत ना ते सुट्टे होतात म्हणून मीडियम फ्लेमवर ठेवायचं. थोडेसे कोमट होत आले ना मग त्याला आपोआपच असा म्हणजे क्रिस्पीनेस पणा येतो. याला थोडेसे थंड होत आले थोडेसे म्हणजे जास्त नाही कोमटच त्याला छान असा क्रिस्पीनेस पणा येतो. थांबा मी तुम्हाला एक भजी आहे ना खाऊन दाखवते टेस्ट कशी झाली आहे ती. टेस्टी झालेली आहे मस्त. हे आमचं कांदा भजीचा बेत. आता फक्त खायचं बाकी आहे. अर्धी कांदा भजी याच्यातली ओढलेली आहे कारण एक प्लेट आईनं बनवून दिलेली आहे. एखाद्या वेळेस ऑफिसचं काम परवडलं पण किचन मधलं किंवा घरातली कामं ही खूप म्हणजे खूप करण्यासारखी असतात. ती दिसत नाहीत पण खूप कामं असतात. तर फायनली अभयने बनवली आहे भजी आणि एवढीशीच भजी बनवली त्याच्यासाठी आणि ती कांदा भजी करत असताना अभयला किती त्रास झाला हे तुम्ही पाहिलंच असेल. मजा आली मला. नाही ना त्रास नाही ना झाला. त्रास नाही झाला मला खूप मजा आली. अच्छा आता काय करणार आहे? आता मी भजी जास्त तिखट झाली नाहीये म्हणून मी एक 4-5 मिरच्या तळतो आपल्यासाठी तेवढीच आपली तोंडाची चव. बाबा आई बोलत होती मिरच्या पण तळ. सगळ्यांना तेच पाहिजे. थंडीमध्ये तिखट खाल्लं तर थोडस घाम येतो आणि थंडी पळून जाते.
अजून ब्लॉग कंटिन्यू आहे कारण मिरची भाजायची, मिरची तळायची चालली आहे. जास्त नाही करत मी, थोडे 4 ते 5 मिरच्या तळ. कट अशा प्रकारे मारायचा म्हणजे तेल आतमध्ये पण जात आणि कुरकुरीत होते मिरची. आता काढलेला शेवटचा भजींचा स्लॉट तुम्ही पाहू शकता किती मस्त भजी झालेली आहे. डिश खूप कठीण आहे बनवायला ऍक्च्युली. याच्यामध्ये खूप इंग्रेडियंट्स लागतात. मित्रांनो तुम्ही मला नक्की सांगा हे खरंच कठीण आहे का डिश बनवायला, कमेंट करून सांगा. स्वाहा. थोडं लांब उभे राहा कारण तेल उडतं. लांब पकडा नाहीतर फोनचा कॅमेरा गर्मीने ओरडत असेल. हाय गर्मी झालाय. आता मधून स्लिट केल्यामुळे किती छान गेलं, तळल्या गेल्या मिरच्या मस्त. चला आता हे तेल मसाला झाला. ह्या आहेत भाजी, ही आहे मिरची आणि हे आहे तोंड आणि हे आहे पोट. खूप छान. मी तिच्या पदार्थांना खूप अप्रिशिएट केलं. आज मी स्वतःच्या पदार्थाला अप्रिशिएट करतो. खूप छान. आता इथे आमचा ब्लॉग संपलेला आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अभयने बनवलेली खेकडा कांदा भजी तुम्हाला आवडली का हे पण कमेंट करून सांगा. तर पुन्हा आपण लवकरच भेटूया अशा छान छान ब्लॉग सोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.